हर्सुलसवंगी लासू स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीने समतानगर येथील समाज मंदिरात मंगळवारी सरपंच मीनाताई पांडव व उपसरपंच संपत छाजेड ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकणेसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. दरम्यान या ग्रामसभेत विविध वॉर्डातील रस्ते नाल्या ड्रेनेज पाणीपुरवठ्यासह विविध समस्येविषयी ग्रामस्थ महिलांनी ग्रामपंचायतीकडे आक्रमकपणे कामे होत नसल्याचा तक्रारी केल्याचे समोर आले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये ग्रामपंचायतमार्फत एका कामगाराची नियुक्ती करावी अशी मागणी वेळोवेळी आम्ही करत असून नेहमी आमच्या मागणीकडे पंचायतचे दुर्लक्ष होत असल्याचे अम्मू पठाण यांनी सांगितले. यावेळी एका कामगाराच्या नियुक्ती करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले. ग्रामसभेत वंचित बहुजन आघाडीचे अनिल चांदालिया यांनी त्यांच्या घरक्रमांक 26 वैयक्तिक मालमत्ते जागेवर बांधकाम परवानगी मागितलेली असताना पंचायतने न्यायप्रविष्ट प्रकरणाची नोटीस बजावलेली असून मला ब्लॅकमेलिंग करत असल्याचा थेट आरोप करून मला अद्याप लेखी उत्तर का मिळत नाही असा मुद्दा आक्रमकपणे ग्रामसभेत विचारला असता 2 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन सरपंच मीनाताई पांडव यांनी दिले आहे. बाळासाहेब थोरात यांनी देखील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवर समाधान नाही असा आरोप केला. तर अजित जाधव यांनी आम्रपाली बुद्धविराचे काम जाणून बुजून रेंगाळ्यात ठेवत असल्याचा अजित जाधव यांनी आरोप करून 14व्या वित्त आयोग व 15व्या वित्त आयोगाच्या कोट्यवधी रुपये खर्च गेला कुठे याचा हिशोब मागितला. तर वैभव दसे या ग्रामस्थाने गावात येणारे नळाचे पाणी बाटलीत भरून आणले व भर ग्रामसभेत पाणी पिऊन दाखवा असे आवाहनच ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे राजू गायकवाड ग्रामविकास अधिकारी आदींनी ते पाणी सर्व ग्रामस्थांसमोर पिऊन टाकले. यावेळी आमदार प्रशांत बम भाऊचा विषय घेऊ नका. भाऊ त्यांच्या ठिकाणी त्या सन्माननी आहे. त्या आमदार साहेब यांच्यासाठी देतील किंवा नाही देतील हा त्यांचा प्रश्न आहे. ऐका, तुम्ही भाऊला सांगितलं, भाऊच्या कानात बोललो, भाऊने इशारा केला. प्रत्येक गोष्टीत ग्रामपंचायत भाऊचे नाव पुढे करून भाऊ एकत्र बहुत करतील तर ग्रामपंचायत कशासाठी आहे असा प्रश्न यावेळी या युवकाने उपस्थित केला होता.